तो इम्पेरिकल डाटा म्हणून उपयोगात आणणार आणता येणार नाही अशा स्वरूपाचं मत हे पार्लमेंटमध्ये दिलं असताना देखील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते त्या डाटा मागण्यातच व्यस्त होते आणि मग मध्य प्रदेश सरकारने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं सर्वदूर काम केलं आणि तो डाटा तयार केला इम्पेरिकल डाटा तयार केला ट्रिपल टेस्ट तयार केली आणि ज्या वेळेस 10 मेला हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला त्यावेळेस त्या राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान साहेब मध्य प्रदेश मधून दिल्लीला गेले एका दिवसामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आणि तो डाटा कसा योग्य आहे असं रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाशी बाब आणून दिली आणि काल 18 तारखेला मध्य प्रदेश सरकारला ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित करून ओबीसी आरक्षणासह निवडणुका लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले मात्र महाविकास आघाडी सरकारमुळे आणि तो इम्पेरिकल डाटा आणि ट्रिपल टेस्ट न केल्यामुळे हे महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आता तरी किमान अंशी या मंत्र्यांनी छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील विजय वडेट्टीवार असतील जितेंद्र आव्हाड असतील यांनी तडकाफडकी या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये दबाव निर्माण केला पाहिजे आणि जेणेकरून महाविकास आघाडीला ओबीसी आरक्षणासह निवडणुका लागण्यासाठी दबाव आणण्याची आवश्यकता आहे आणि जर हे ओबीसीच्या हिताचं राजकारण करत असतील आणि ओबीसी म्हणून घेत असतील तर त्यांनी आजच्या आज तडकाफडकी राजीनामा हा दिला पाहिजे।